महिलेला गर्भस्थित अवस्थेमध्ये त्या बाळावरती होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता देणं आज खूप गरजेचं आहे. जस्ट लग्न झालंय म्हणून बाळाला जन्म देणं, फक्त एवढ्याशा क्षुल्लक कारणानं बाळाला जन्म देणं हे कुठेतरी ठीक नाही आहे. आणि रिसर्च अंतर्गत असं लक्षात आलं की तिथे प्रत्येक गर्भवती महिला काही प्रोटोकॉल फॉलो करते, म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते. या प्रत्येक गर्भस्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीचं पूर्ण 9 महिने 9 दिवसांसाठी ॲक्टिव्ह राहणं, क्रिएटिव्ह राहणं, एनर्जेटिक राहणं, पीसफुल राहणं, स्टेबल राहणं, पॉझिटिव्ह राहणं, आनंदी राहणं म्हणजे गर्भसंस्कार. नमस्कार, मी प्रकाश गायकर डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे मातृत्व. मातृत्व आणि गर्भसंस्कार हे एक समीकरण आहे. गर्भसंस्काराबाबतच बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर विष्णू माने सर. डॉक्टर विष्णू माने सर हे स्टार मेंटॉर आणि माइंड पॅरेंटिंग कोच आहेत, त्यासोबतच गर्भसंस्कार कोच आणि समूहन उपचारतज्ज्ञ आणि लेखक देखील आहेत. माने सरांनी 13 वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केले. 13 वर्ष टाटा मोटर्समध्ये केलेलं काम आणि त्यानंतर गर्भसंस्कार कोच हा प्रवास कसा आहे नेमका? ॲक्च्युली पिंपरी चिंचवड पुण्यामधून 23 वर्ष संमोहन, त्याचबरोबर सबकॉन्शियस माइंड आणि त्याचबरोबर विद्यार्थी मार्गदर्शन अशा ह्या ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या. ह्या ॲक्टिव्हिटी करत असताना असं लक्षात आलं की मी जे काही मुलांना कार्य करतो आहे ते कार्य कुठेतरी सफिशियंट नाही आहे. मुलांच्या रूटवरती काम झालं पाहिजे. पालक कित्येक मुलांच्या समस्यांना घेऊन त्रस्त आहेत आणि हा पालकांचा कुठेतरी जो पेन आहे तो कमी झाला पाहिजे. आणि हे विचार करत असताना माझ्या हातामध्ये एक मेसेज मिळाला. तो मेसेज होता एका देशाबद्दलचा. असा एक देश ज्या देशामध्ये देशाची लोकसंख्या आपल्या देशाच्या तुलनेत पाहिली तर फक्त 1,40,00,000 आहे आणि आपली आज जवळजवळ 136 कोटी आहे. म्हणजे आपल्या देशाच्या तुलनेत 1% लोकसंख्या असणारा हा देश जगातल्या सगळ्यात जास्त पेटंट्स दर्जे केलेले आहेत. इतकेच काय, जगातले सगळ्यात जास्त नोबेल प्राइजेस त्याच देशाकडे आहेत. एवढंच नाही आहे तर जगातल्या 10 श्रीमंतच्या यादीमध्ये सुद्धा त्याच देशाचे 5 लोक येतात. आणि हे असं का, त्या देशात जन्मणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बाळ हुशार बुद्धिमान कसं काय, याच्यावरती सगळ्या जगाला प्रश्न पडलेला. त्याच्यातल्या कित्येक सायंटिस्टनी याच्यावरती रिसर्च केला आणि रिसर्च अंतर्गत असं लक्षात आलं की तिथे प्रत्येक गर्भवती महिला काही प्रोटोकॉल फॉलो करते, प्रीनेटल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी करते, म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून तो देश आज सर्वगुण संपन्न आहे. त्या देशाचं आज जगात खूप उच्च असं स्थान आहे आणि तो देश म्हणजे इस्रायल. आणि हे जेव्हा वाचलं त्यावेळेला कुठेतरी असं स्ट्राईक झालं की आज माझ्या देशाची संस्कृती आहे, भारतामध्ये गर्भसंस्कारांबद्दल 1,000 वर्षांपासूनचे उदाहरणं आहेत, आपल्याला दाखले पाहायला मिळतात आणि तरी देखील माझ्या देशात मात्र कुठेतरी हे होत नाही. माझ्या देशात आज करीब 80,000 बालकं जन्माला येतात पण 80,000 मध्ये क्वालिटी कुठे आहे? म्हणजे जेव्हा ऑलिम्पिक्स होतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की 80,000 बालकं दररोज जन्मत आहेत. 136 कोटींचा देश पण अवघी 2 किंवा 3 मेडल्स घेऊन आपण येतो. मग त्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाटतं की निश्चितच आपल्या देशात आज भरपूर सारे बालकं जन्माला येत असतील तरीसुद्धा त्या बालकांमध्ये क्वालिटी आणि गुणवत्ता नाही आहे, कारण त्यासाठी अवेअर आणि जागरूक प्रयास केला जात नाही. त्या महिलेला गर्भस्थित अवस्थेमध्ये त्या बाळावरती होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता देणं आज खूप गरजेचं आहे आणि म्हणून गर्भसंस्कारांवरती काम करण्याचा निश्चय घेतला. कारण देश जर का चांगला बनवायचा असेल तर निर्माण होणारी, जन्माला येणारी ही पिढी चांगली बनली पाहिजे आणि जन्माला येणारं प्रत्येक बाळ जर का चांगलं बनलं तर निश्चितच भारत देश घडायला वेळ लागणार नाही. मी नेहमी सांगतो भारत देश किंवा भारत देशाची आपण जबाबदारी नाही आहे तर भारत देशाला आपण जबाबदार आहोत. म्हणजे देशाची जबाबदारी आपण नाही आहे तर आपली जबाबदारी हा देश आहे आणि म्हणून प्रत्येकानं जागरूकपणे जर का प्रयास केला आणि प्रत्येक स्त्रीनं जर का निर्णय आणि निश्चय घेऊन या गर्भस्थित अवस्थेमध्ये काही पर्टिक्युलर प्रोसेस फॉलो केली तर निश्चितच एक सर्वगुण संपन्न देश घडायला सुरुवात होणार आहे, देश घडणार आहे आणि म्हणून या कार्यावरती मी काम करायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न ओघाने असाच येतो प्रेक्षकांच्या मनात, तो असेल की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? चांगला प्रश्न आहे. गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे मी असं कधीच म्हणत नाही की तुमच्या बाळाला काहीतरी सर्वगुण संपन्न हुशार बनवायचं आहे, नाही. दोस्तानं मी एवढंच सांगेन की गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भस्थित अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रीचं पूर्ण 9 महिने 9 दिवसांसाठी ॲक्टिव्ह राहणं, क्रिएटिव्ह राहणं, एनर्जेटिक राहणं, पीसफुल राहणं, स्टेबल राहणं, पॉझिटिव्ह राहणं, आनंदी राहणं म्हणजे गर्भसंस्कार.
म्हणजे मुळात त्या स्त्रीचा जो 9 महिने 9 दिवसांचा कालावधी आहे तो कालावधी असा अतिशय आनंदात अतिशय प्रसन्न आणि अतिशय एक्साइटमेंटमध्ये गेला पाहिजे आणि तेव्हा त्याचा परिणाम त्या बाळावरती गर्भस्थित बाळावरती होत असतं. कारण 9 महिने 9 दिवसांमध्ये त्या स्त्रीचे जे इमोशन्स आहेत त्या खूप या कार्यामध्ये मॅटर करतात. म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे गर्भसंस्कार का करायला हवेत? गर्भसंस्कार का करायला हवेत? गर्भस्थित अवस्थेमध्ये असलेलं ते बाळ आईच्या प्लॅसेंटाशी डायरेक्टली कनेक्टेड आहे, त्यामुळे आईच्या ज्या काही विचार आहेत, आईचे जे काही इमोशन्स आहेत, त्या इमोशन्सचा त्या बाळावरती डायरेक्टली परिणाम होत असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जसं आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण नॉलेज घेत असतो, ग्रास्प करत असतो. आपण म्हणतो की 10 लोक एकत्रित असेल तर प्रत्येकाची ग्रास्पिंग कपॅसिटी वेगळी आहे. ग्रास्प होतं कुठून मुळात? तर फक्त 5 ज्ञानेंद्रियात. क्षणभर जर विचार केला की मला 5 ज्ञानेंद्रिय नाही आहेत, डोळे नाही आहेत, कान नाही आहेत, तर आज असलेलं नॉलेज असतं का? तर नसतं. म्हणजे काय, मिळणारं प्रत्येक नॉलेज हे आपल्याला आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळत असतं आणि ही 5 ज्ञानेंद्रिय जन्माला आल्यानंतर नाही तर जन्माला यायच्या आधी गर्भस्थित अवस्थेमध्ये तयार होतात आणि त्यामुळे हे बनत असताना कार्य करणं गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आज गृहिणी आपल्याला ऐकत असतील, प्रत्येक गृहिणी स्वयंपाक बनवण्यासाठी काय करते? प्रोसेस फॉलो करते. उत्कृष्ट चांगली रेसिपी बनण्यासाठी, उत्कृष्ट पदार्थ बनण्यासाठी त्याची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करत गेलो तर बनणारा प्रॉडक्ट हा उत्कृष्ट बनतो. आणि हेच इथे ॲप्लिकेबल होतं की बनणारं बाळ जर का सर्वगुण संपन्न, हुशार, बुद्धिमान आणि चांगलं बनायचं असेल तर गर्भस्थित अवस्थेमध्ये ही प्रोसेस आहे. बाळाचं सर्वांग निर्माण होतं आहे गर्भामध्ये, त्याच्या मेंदूचं निर्मिती होते, त्यामुळे इथे कार्य करणं गरजेचं. ही प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये जर का लक्ष दिलं गेलं तर निर्माण होणारं बाळ हे निश्चितच चांगलं बनणार आहे. आणि म्हणून इथं लक्ष द्यायला पाहिजे आणि गर्भसंस्कार करायला पाहिजे. मी छोटंसं उदाहरण देईल. छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी सर्वसामान्य स्त्रियांसारखी 2 हात पाय कान नाक डोळे असणारी ही स्त्री म्हणजे जिजामाता. जिजामाता आपल्याला गर्भामधून एक चांगलं बाळ हवं आहे, मला एक उत्कृष्ट बाळ हवं आहे जे हिंदवी स्वराज्य बनवू शकेल, अशा बाळाचा अट्टास धरतात, तसा विचार करतात, तशा कृती करतात आणि त्या कृतीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व जन्माला घालतात. छत्रपती शिवाजी महाराज कोणामुळे बनले? तर निश्चितच जिजामांमुळे बनले. तर जिजाऊ जर का अशा प्रकारच्या उत्कृष्ट बाळाला बनवू शकतात तर आज ऐकत असलेली प्रत्येक स्त्री मला वाटतं की त्यांच्या बाळाला त्या घडवू शकतात जर का ही प्रोसेस फॉलो केली तर. आणि ती प्रोसेसच आपण ह्या गर्भसंस्कारांच्या पूर्ण प्रोग्राममध्ये करवून घेत असतो आणि म्हणूनच आपल्याला चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतात. नक्कीच प्रोसेस फॉलो करणं महत्त्वाचं आहे, पण त्याचा पुढचा प्रश्न असा की ही प्रोसेस नेमकी कधी करायला पाहिजे? प्रोसेस उदाहरणार्थ प्लॅनिंगपासूनच करायला पाहिजे. पण ज्या लोकांनी प्लॅनिंग, कारण मी नेहमी म्हणतो की आपल्या भारतात जी काही 80,000 बालकं जन्मत आहेत ती बाय चान्स जन्मत आहेत, बाय चॉईस नाही. बाय चॉईस म्हणजे काय? हजबंड वाईफ असे कितीतरी आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी कधी बाळाच्या जन्माबद्दल काही विचारच केलेला नसतो, जस्ट लग्न झालं आहे म्हणून बाळाला जन्म देणं, फक्त एवढ्याशा क्षुल्लक कारणानं बाळाला जन्म देणं हे कुठंतरी ठीक नाही आहे. म्हणून प्लॅनिंगपासूनच की बाळ मला का हवं आहे हा पहिला प्रत्येक कपलनं स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे, त्याचं एक उत्तर शोधायला पाहिजे. आणि उत्तर हे स्वतःपुरतं मर्यादित नको तर ते ग्लोबलाइज काहीतरी एक ग्रेट पर्पज ठेवून त्या बाळाला जन्म दिला गेला पाहिजे. त्यामुळे प्लॅनिंगपासूनच ही सुरुवात होते. पण जर का काही आता महिला आपल्याला ऐकत असतील आणि ज्या आता गर्भस्थित अवस्थेमध्ये आहेत, प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये आहेत, तर त्यांचाही वेळ अजूनही गेलेला नाही आहे. अगदी शेवटचे 10 आणि 15 दिवस डिलिव्हरीपर्यंत जरी बाकी असतील तरीसुद्धा ह्या महिलांनी हे सगळं करणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही हे मिशन हातामध्ये घेतलेलं आहे त्या अंतर्गत आतापर्यंत किती महिलांनी तुमच्याकडे गर्भसंस्कार केले? आजपर्यंत सर्वसाधारण गेल्या 1.5 वर्षामध्ये 40,000 पेक्षा अधिक महिलांनी मला अटेंड केलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल आलेले आहेत. आज GSC फॅमिली गर्भसंस्कार चॅलेंज हे काही चॅलेंज आपण महिलांना दिलेलं आहे. ह्या माध्यमातून ज्या महिला डायरेक्टली आमच्याबरोबर कंटिन्युअस ह्या 9 महिन्याच्या प्रोसेसमध्ये जुडल्या गेल्या अशा 4,000 पेक्षा अधिक महिला आहेत आणि त्यांचे अप्रतिम असे रिझल्ट्स आणि अप्रतिम असे आपल्याला हे बघायला मिळतात. आत्तापर्यंत ज्या महिलांनी तुमच्याकडे गर्भसंस्कार केले त्यांचे काही रिझल्ट सांगू शकता आपल्या प्रेक्षक? निश्चितच आज मला सांगायला म्हणजे आनंद वाटतोय. जे मिशन किंवा जे स्वप्न मी पाहिलं सर्वगुण संपन्न भारत बनवण्यासाठीचं आणि त्यासाठी जे काही कार्य चालू केलं त्या कार्याअंतर्गत आज 4,000 पेक्षा अधिक महिला जुडल्या गेल्या, त्यातल्या 1,000 महिलांच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत. आणि ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही मला व्हिडिओज आणि फीडबॅक मिळतात अगदी
दोन महिन्याची 50 बाळ आहेत ज्या 2 महिन्याच्या एजमध्ये बोलतायत, ओम म्हणतायत, कोणी अजून काही शब्द विचारतायत, असे कित्येक शब्द उच्चारणारी बाळ 2 महिन्याच्या आयुमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, इंस्टाग्रामवरती अवेलेबल आहेत. इतकंच काय, आत्ता हरियाणामध्ये राहणाऱ्या आपल्या एका 4 महिन्याच्या मुलीनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, रोहाना मेंडीरट्टा. तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता, रोहाना मेंडीरट्टा 4 महिन्याची मुलगी आहे जी एक्स्ट्राऑर्डिनरी गास्पिंग पॉवर म्हणून तिला 2 वर्ल्ड रेकॉर्ड तिनं केलेत. आणि हे कशामुळे शक्य झालं, तर तिच्या आईनं अवघ्या फक्त 2 महिन्यांसाठी गर्भसंस्कारांची आपली प्रोसिजर फॉलो केलेली, आणि या प्रोसिजरमुळं रोहाना मेंडीरट्टांना 100 पेक्षा अधिक फ्लॅशकार्ड ओळखण्यासाठी 2 वर्ल्ड रेकॉर्ड केले गेले. तिच्या आईचं असं मत आहे की आमच्या फॅमिलीमध्ये गर्भसंस्कारांबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं, मी तुमची ॲड बघितली, मी एनरोल केलं आणि 2 महिन्याचा मला अवधी मिळाला, तेवढ्यामध्ये मी हे केलं आणि त्यामुळे आज माझ्या मुलीकडे असे काहीतरी ग्रास्पिंग पॉवर आली, हे खरंच अमेझिंग आहे. आणि याचं सगळं श्रेय गर्भसंस्कारांचं, आणि असे कित्येक रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आज अनेक लोक बाहेर देखील गर्भसंस्कार करतात, त्यांची प्रोसेस आणि तुम्ही जे काही चॅलेंज घेतलेले तुमची प्रोसेस यामध्ये काय फरक आहे? निश्चितच फरक आहे. म्हणजे कुठेतरी फक्त मंत्र घेणं म्हणजे गर्भसंस्कार नाही आहे, किंवा आठवड्यातून एकदा गर्भसंस्कारांचा क्लास घेणं म्हणजे गर्भसंस्कार नाही आहे, महिन्यातून एकदा घेणं म्हणजे गर्भसंस्कार नाही आहे, किंवा एखादं 3 दिवसांचं 1 दिवसांचं वर्कशॉप करणं म्हणजे गर्भसंस्कार नाही आहे. मी जसं मगाशी सांगितलं की गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं कम्प्लीट 9 महिने 9 दिवसांसाठी दररोज ॲक्टिव्ह राहणं, एनर्जेटिक राहणं, पीसफुल राहणं, स्टेबल राहणं, पॉझिटिव्ह राहणं, हॅपी राहणं म्हणजे गर्भसंस्कार. आणि आम्ही जे काही करतो आहे की एव्हरी डे प्रत्येक दिवस त्या स्त्रीला हॅपी बनवण्यासाठी आम्ही कार्य करतो. तिला 90 मिनिटांचा आम्ही असा करिक्युलम दिलेला आहे की त्या 90 मिनिटांमध्ये ती दररोज स्वतःला त्या बाळासाठी ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल ठेवते, हॅपी राहते. तिच्यामध्ये असणारी राग, चिडचिड, स्ट्रेस, टेन्शन, नोशा फिलिंग, अशा जे काही प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या इश्यूज आहेत ते इश्यूज पूर्णपणे निघून जातात, आणि म्हणून त्या स्त्रीच्या माध्यमातून एक चांगलं बाळ निर्माण होत आहे. मुळात गर्भस्थित अवस्थेमध्ये सर्वांना माहिती आहे की हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आणि त्यामुळे राग, चिडचिड, स्ट्रेस, टेन्शन, दुःख, नैराश्य असे काही हे निगेटिव्ह इमोशन्समध्ये त्या महिला येतात. हे निगेटिव्ह इमोशन्स काढून टाकणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी त्या महिलेला एंगेज ठेवणं, हे कार्य ह्या गर्भसंस्कार चॅलेंजमधून केलं जातं. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून जे प्रेक्षक तुम्हाला पाहत असतील, ज्या महिला तुम्हाला पाहत असतील, त्यांना गर्भसंस्कार करायचे असतील तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कशा पद्धतीने साधला पाहिजे? गर्भसंस्कार करायचे असतील, GSC चॅलेंजबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर vishnumane.com ही आमची वेबसाईट आहे. त्याचबरोबर स्टार मेंटॉर विष्णू हे यूट्यूब चॅनल आहे, ज्या यूट्यूब चॅनलवरती आज हजारो महिलांचे टेस्टोमिनल्स, अशा बाळांचे जे 2 महिन्याच्या आयुमध्ये बोलणारी जी काही बाळ आहेत त्यांचे व्हिडिओज आणि असंख्य टेस्टोमिनल्स त्याच्यावरती अवेलेबल आहेत. सो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत संपर्क करू शकतात, किंवा वेबसाईटला जाऊन ते आमचं जे काही वर्कशॉप असतं त्या वर्कशॉपला ते रजिस्टर करू शकतात आणि अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. शिवाय जो नंबर डिस्प्ले होतो त्या नंबरवरती कॉल करून सुद्धा इन्क्वायरी करू शकतात. तर हे होते डॉक्टर विष्णू माने सर. सर्वगुणसंपन्न पिढी जर घडवायची असेल तर गर्भसंस्कार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे गर्भसंस्कार करण्याचा वसा डॉक्टर विष्णू माने सर यांनी घेतलेला आहे. त्यांच्या कार्याला नक्कीच डिजिटल प्रभातच्या वतीने शुभेच्छा. त्यासोबतच गर्भसंस्कार केंद्राबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्यासोबतच डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद.